बोरगावच्या रामाचा वनवास संपता संपेना, सत्तरीतही जोपासली गाण्याची कला, कला आणि कलाकार विशेष भाग। बोरगाव तालुका निपाणी येथील रामाबाबू बागडी या अंध कलाकाराने सदाबहार हिंदी मराठी गाणी सादर करून आपले संपूर्ण जीवन गाण्यात घालविणारा या रामाच्या जीवनाचीच गाणे झाले आहे। त्यामुळे जन्मापासूनचा वनवास संपला नाही, वयाच्या सत्तरीतही गाणे गाऊन अनेकांना मंत्रमुग्ध करणारा हा कलाकार आज अनेक संकटाचा सामना करीत आपले जीवन जगत आहे। तुटपुंजी पेन्शन वगळता आज एकही शासकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची कोणी तस्दी घेतली नाही। सुमधुर आवाजाचा हा ग्रामीण भागातील गायक कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता आपल्या जीवनाचे जीवनगाणे गात लाकडी चिपळीला सोबत घेऊन मजल दर मजल करीत गाण्यातून मिळणाऱ्या तुटपुंजी बक्षिसेमधून आपला चरितार्थ चालवत आहे। कोरोनामुळे रामाबागडी कुटुंब आज मासेमारीवर अवलंबून राहिला आहे, अशा कलाकाराची आज परवड होत आहे। महम्मद रफी या नावाने परिचित असलेल्या बोरगावचा रामाबागडी यास जन्मापासून जीवनात अनेक चढ उतार आले आहेत। अंध असल्याने एक दिवसही शाळेत बसले नाहीत। बालपण तरुणात असताना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला। एके दिवशी हॉटेलात दोस्ती चित्रपटातील चाहूंगा मे तुझे चांद सवेरे महम्मद रफीच्या आवाजातील हे गीत कानावर पडले आणि त्याच दिवसापासून गाणी गाण्याचा निश्चय केला। दोस्ती म्हटलं चाहूंगा मे हे गाणं मला फार आवडलं आणि या गाण्यासाठी मी हॉटेलात बसून चहा पिऊन चहा पेता पेता मी हे गाणं तयार केलं। माझ्या आवडता कलाकार महम्मद रफीचं आवाज ऐकून मला काय वाटलं त्यांच्याबरोबर त्यांच्या आवाजाबरोबर आवाज लावून मी हे गाणं म्हटलेलं आहे आणि मी हे त्यांचा आवाज मला आवडला म्हणून हे गाणं त्यांचं मी तयार केलं। अनेक हॉटेल सार्वजनिक ठिकाणापासून त्यांचा गायनाचा प्रवास सुरू झाला। रामाच्या दर्दभरी गीतांना चांगली दाद मिळायची। त्यांच्या गाण्याची कला बघून त्यांना अनेक ऑर्केस्ट्रा तमाशा व सांस्कृतिक कार्यक्रम येथेही आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाली। आजन्म ब्रह्मचारी राहून लोकांच्या मनोरंजनासाठी आपले आयुष्य समर्पित केले। त्यांचे चाहूंगा मे तुझे चांद सवेरा तसेच पंख होती तो उडा तिरे अशी गाणी रसिकांना भुरळ घालतात। ये तुझे दिल का दाग दिखलाती रे ओ यादों में हो ही बहुती गगन में बन के सते लगन में वो यदुन खोई पहुँची गगन में बन के सते लगन में दूर सीधे का मौसम हसी का दूर सीधे का मौसम हसी का आने वाले तू ही नहीं था रसिया ओ जालिमा ये तुझे दिल का दाग दिखलाती रे ओ जवळजवळ 200 हिंदी मराठी व कन्नड गाणी तोंडपाठ आहेत। मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांची गाणी त्यांच्या तोंडातून अलगद उमलतात आणि मोहम्मद रफी आपले गुरु असून मी त्यांचा चाहता असल्याचे त्यांनी सांगितले। वयाच्या 70 त्यांनी ही कला जोपासली आहे। रामाबागडी यांना अंधत्वाची पेन्शन सुरू आहे, तीही फक्त 600 रुपये। त्यामुळे आजपर्यंत दिव्यांग योजनेतील कोणत्याच योजनेचा लाभ बागडी यांना मिळालेला नाही। असा हा अवलिया आज आयुष्याच्या शेवटी लोकांकडे मदतीच्या अपेक्षित आहे। आपल्या कलेचा सादर व्हावा आणि शासनानेही त्यांना कलाकार मानधन सुरू करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। रामा बागडी मी वयाच्या 17 वर्षापासून असे गाणी म्हणत जीवन चालवलोय। तेव्हा माझी परिस्थिती एकदम अनुकूल होती। तेव्हा माझी परिस्थिती काय होती त्यावेळेला मला काहीच नव्हतं। त्याच्यानंतर मला कवा 1977 पासून मला सरकार सुरुवातीला
आम्ही ज्या माणसाला घेऊन गेलो त्या माणसाला घेऊन गेल्यानंतर कमी नाही राष्ट्रीयपर्यंत काय म्हटला, इवर वयास जागा खुंडा गेला मग इवर गे पेन्शन आगो दिला असं तो म्हटला कोण, कमिनर राष्ट्रीय प्रांत असिस्टंट कमिशनर. हां कोण आती रे रसिया हो जाली मां ये तुझे दिल का दाग दी पिलाती रे ओ यादों में हो ही बहुत ही गगन में बन के सते लगन में वो यादों ने हो ही बहुत ही गगन में बन के सते लगन में दूर सीधे का मौसम हसी का दूर सीधे का मौसम हसी का आने वाले तू ही नहीं था रसिया ओ जाली माँ ये तुझे दिल का दाग दिखलाती रे ओ अंकल आती तो न आती रे. एक ये 75 गाण्याचं माझ्याकडे हे हाय तवा हा सगळा पसारा माझ्याकडे मिक्स आहे, प्युअर रेडिओचीच गाणी असं काही नाही. काही थोडी बाहेरच्या माणसांना रचून दिलेली आहेत, काही थोडी मी रेडिओला तयार केलेली आहेत आणि हिंदी जी गाणी आहेत ते सगळे मी रेडिओलाच तयार केलेले आहेत. त्यात मला कुठल्या FM वरबी थांबलेलं ऐकलेलं नाही कुठल्या नाही. पूर्वी फोनो होते पूर्ण होते आणि रेडिओ होते, त्याच्यावरच ती गाणी सगळी आम्ही तयार केलेली आहेत ही. आणि काही थोडी भक्तिगीतं इकडं तिकडं हे जे गायचं नाही हे आम्ही काय थोडं माहिती दुसऱ्याकडनं बी घेतलेली आहे आमच्या मित्राकडून, तो आता वारलेला आहे दोस्त आमचा, त्यांच्याकडून कला त्यांची त्यांच्याकडून एक चार पाच गाणी त्यांनी बी शिकवलेले आहेत. तेव्हा असं करून माझ्याकडं नाही नाही म्हटलं तर मी 175 गाणी संग्रह आहे कम्प्लीट. नाम को तेरे आवाज मैं लगूंगा आवाज मैं लगूंगा क्या होऊंगा मैं तुझे सांझ सवेरे देख मुझे सब है पता सुनता ही तू मन की सलाह देख मुझे सब है पता सुनता ही तू मन की सलाह मितवा